हो निवडणुकीचं चिन्ह जाहीर झालेलं आहे, बच्चू कडूंच्या उमेदवाराला शिट्टी चिन्ह मिळाल्यात, कसं पाहतात चिन्हात? आधी कब्बशी मिळत होती, आज शिट्टी मिळाली, कशी शिट्टी पोहोचवणार? शिट्टी पोहोचली कसं आहे, नेटवर्क आणि आमचा मनाभावातले लोक, मला माहीत आहे आदिवासीतल्या एका माणसानं व्हिडिओ कॉल करून तिथून शिट्टी वाजवली धारणीतल्या, म्हणजे आणि अतिशय हलकं चिन्ह आहे, मजबूत माणूस आहे आणि प्रहार विचारानं आहे, म्हणून हे आमचं जे सगळ्याच्या हाती सहज उपलब्ध होणारं आणि कोणाला थांबवायचं आणि कोणाला सोडायचं म्हणजे ट्रॉफिक जाम होऊ देणार नाही, अतिशय चांगली व्यवस्था आम्ही जे पोलिसांच्या आमच्या ट्रॉफिक पोलिसाच्या हाती जे शिट्टी असतं ते शिट्टी अपघात नाही होऊ देत, गर्दी होऊ देत नाही, नको तिथं गर्दी थांबवतं ते काम शिट्टी नक्की करत. सोशल मीडियावर एक मीम्स व्हायरल होत आहे ज्या पद्धतीनं बच्चू कडूंचं आता बच्चू कडूंनी कट्टी केलेली आहे त्यामुळे शिट्टीला थांबवलं पाहिजे असं म्हणतात काही लोक. नाही मला असं वाटतं का कोणी थांबवल्यानं काय होतं आहे, काही उमेदवार असे आहे का त्याच्या बाजूनं उभे राहिले तर लोक शंका उभे करतं कितने मी बिग गया करते, त्याच्यामुळं अशा काही कॉमेंट्स तुम्ही जर पाहिल्या तर त्या पैशाच्या आणि वेगळ्या हेतूनं पण असतात, त्याच्यानं त्याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही. तर तुम्ही रामटेक आणि अकोल्यामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे, काय सांगणार? तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतला निर्णय आहे, पण आता आम्ही काल पत्रक जाहीर केलं का कुठल्याही इथं अशा प्रकारचे पाठिंबे कोणी दिले तर त्याच्यावर कारवाई होईल, जे काही पाठिंबे द्यायचे असेल तर व्यक्तिगत त्याचं व्यक्तिमत्व असेल, जसं आता आम्हाला राजू शेट्टी साहेबांचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, ते सर्वांगानं तपासून त्याला जे जे चांगले उमेदवार आहे तिथे इथं काय मदत करता येईल, एक भूमिका का जे लढणारे व्यक्तिमत्व आहे त्याला कसं मदत करते, तो प्रस्ताव आला आणि आमची कार्यकारिणी त्याच्यात निर्णय घेईल, त्याच्यासमोर समोर जाऊ, पण जिल्हाप्रमुख आता कुठेही पाठिंबे देणार नाही. रवी विचारून नाही.